प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार। आपण ऐकत आहोत क्रांतिरत्न या पुस्तकातील डॉक्टर कविता दत्तात्रय मुरुमकर यांनी लिहिलेल्या सावित्रीबाई फुले आधुनिक स्त्री लिखित कवितेच्या आद्य कवयित्री या लेखाचा दुसरा भाग। वेल बुट्टीचा नेस्ते शालू भारी, कोकिळ गाते कुहू कुहूनी, मोर डोलुनी नाचे, फुला भोवती आनंदाने फिरती भुंगे चाचे, या निसर्ग प्रतिमा उल्लेखनीय आहेत। निसर्गातील या पावसाप्रमाणे सृष्टीची प्रेरणा घेऊन मानवाने सद्भावाच्या पर्जन्याने हे जीवन फुलवलं पाहिजे असं सावित्रीबाईंना वाटतं। या सद्भावाच्या पर्जन्याने मानवी जीवनाचा विकास होणार आहे, भय चिंता सारं काही दूर होणार आहे असं सावित्रीबाईंना वाटतं। सावित्रीबाईंचा मानवतावादी दृष्टिकोन इथे दिसून येतो। इतरा जगवू स्वतः जगूया या शब्दात सावित्रीबाई जगा आणि जगू द्या हा तत्वविचार मांडतात। मानव प्राणी आणि सृष्टी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं सावित्रीबाईंना वाटतं। यातून सावित्रीबाई मानव आणि निसर्ग यांचं परस्परावलंबन सूचित करतात। कोकिळ गाते कुहू कुहूनी, मोर डोलुनी नाचे, फुलांभोवती आनंदाने फिरती भुंगे चाचे। सृष्टीच्या विविध रूपांना सावित्रीबाईंनी अशा पद्धतीने शब्दबद्ध केलं आहे। सृष्टीविषयक कवितांमधून सावित्रीबाई यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा प्रत्यय येतो। सावित्रीबाई यांनी अनेक सामाजिक कवितासुद्धा लिहिल्या आहेत। महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि वैचारिक कार्यात सावित्रीबाई यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून आणि जीवनानुभवाच्या प्रेरणेतून सावित्रीबाईंनी सामाजिक कविता लिहिल्या। शिक्षणासाठी जागे व्हा, इंग्रजी माऊली, तयास मानव म्हणावे का, अज्ञान, मनु म्हणे, शूद्रांचे दुखणे, नवस, शूद्र शब्दाचा अर्थ, शूद्राचे परावलंबन, ब्रह्मवंती शेती, बडीस्त्रोत, सावित्री आणि ज्योतिबा संवाद इत्यादी अनेक सामाजिक कवितांमधून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे। इंग्रजी भाषेमुळे शूद्र आणि अतिशूद्रांना नवसंजीवनी मिळणार आहे असं सावित्रीबाईंना वाटतं। या समाजाच्या अज्ञानाचा नाश होऊन इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे हा समाज ज्ञानसंपन्न होऊन इंग्रजीमुळेच शूद्रांचा उद्धार होऊ शकतो। इंग्रजी भाषाच शूद्रातिशूद्रांना दिल्या जाणाऱ्या पशुत्वाच्या वागणुकीतून त्यांना मनुष्यत्व प्राप्त करून देणार आहे असं सावित्रीबाईंना वाटतं। आज इंग्रजी ही जगाची भाषा झाली आहे, ज्ञानभाषा म्हणून तिचा स्वीकार झाला आहे। त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंचे द्रष्टेपण खूप काही सांगून जाणारे आहे। सावित्रीबाईंच्या समकालात ब्राह्मणांनी शूद्रातिशूद्रांना वंचित ठेवलं होतं। संस्कृत भाषेचे ज्ञान हे त्यांच्यापुरतंच सीमित ठेवलं होतं। त्यामुळे बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित राहिला होता। संस्कृत भाषा ही वर्णवर्चस्ववाद्यांची भाषा होती, त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी इंग्रजी हीच भाषा सावित्रीबाईंना अधिक जवळची वाटली। इंग्रज सरकारचे आणि मिशनऱ्यांचे सर्व जातींना शिक्षण खुले करण्याचे धोरण सावित्रीबाईंना चांगलेच वाटले होते। त्या भाषेचे महत्त्व त्यांनी अनुभवले होते, त्यामुळे त्या इंग्रजी भाषेला इंग्रजी माऊली असं का संबोधतात याचं उत्तर मिळतं। आजच्या काळातील इंग्रजीचं महत्त्व लक्षात घेता सावित्रीबाई फुले यांची दूरदृष्टी लक्षात येते। म्हणूनच इंग्रजी शिका या कवितेत सावित्रीबाई म्हणतात, स्वावलंबनाचा उद्योग प्रपंच, ज्ञानधन संच करी यत्ने, विद्येविण गेले वाया गेले पशु, स्वस्थ नका बसू विद्या घेणे, शूद्र अतिशूद्र दुःख निवाराया, इंग्रजी शिकाया संधी आली, इंग्रजी शिकूनी जातीभेद मोडा, भटजी भारुडा फेकूनिया। तयास मानव म्हणावे का या कवितेत सावित्रीबाई ज्याच्याकडे ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्याची बुद्धी असूनही चालत नाही, जो निष्क्रिय आहे, ज्याला विचार नाही ज्याला आचार नाही
जो उद्योग करत नाही, जो कशाचीही पर्वा करत नाही, जो ज्योतिषामध्ये रमलेला आहे, जो स्वर्ग नरकाच्या कल्पनेत जगतो आहे, जो घरातील स्त्रियांच्या जीवावर आईतोबा म्हणून जगत आहे, जो दारिद्र्यात जगतो आहे, ज्याला लिहायचे वाचायचे नाही, ज्याला कुणाचाही उपदेश पटत नाही, ज्याला पशुत्वाची लाज नाही, जो पशुत्वातच सुख मानतो, ज्याकडे पशुजीवाची लक्षणं आहेत, जो दुसऱ्यास मदत करत नाही, ज्याच्याजवळ सेवा, त्याग, दया, माया हे सद्गुण नाहीत, ज्याला गुलामगिरीचं दुःख नाही, ज्याला गुलामगिरीची जाणीवही नाही, ज्याला माणूसकी समजत नाही, त्याला मानव म्हणावं का, असा प्रश्न सावित्रीबाई विचारतात. त्या म्हणतात, ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का. ज्योतिष रम सामुद्रिक हो, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुत नाही त्या जो पाही, तयास मानव म्हणावे का. अज्ञान ही एक संवादात्मक कविता आहे. अज्ञान हा मानवाचा दुष्ट शत्रू आहे, त्याला पिटायचे आहे आणि आपल्यामधून हुसकावून लावायचे आहे, असं त्या म्हणतात. शूद्रांचे दुखणे या कवितेत शूद्रांच्या दुखण्याचा सावित्रीबाईंनी शोध घेतला आहे. शूद्रांमध्ये शिक्षणाअभावी अज्ञान निर्माण झालं आहे. ते अज्ञान नष्ट करायचं असेल तर शिक्षण हा एकमेवच मार्ग आहे, असं सावित्रीबाईंना वाटतं. ब्रह्मवंती शेती या कवितेत ज्या शेतीतून शेतकरी अन्नधान्य पिकवतो, भटजी त्याचेच पंचपक्वान्न करून त्यावर ताव मारतात, असे म्हणत सावित्रीबाई शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या भटजींवर टीका करतात. जे शेती करतात, विद्या संपादन करतात, जे ज्ञानवंत आहेत तेच सुखी होतात, असे सावित्रीबाईंना वाटते. बळीस्त्रोत ही कविता बळीराजाविषयी आहे. बळीराजा हा शेतकऱ्यांचा, बलुतेदारांचा राजा होता. त्याच्या राज्यात सर्व जनता सुखी होती. यज्ञयाग, शास्त्रपठण नित्याने होत होतं. त्यामुळे त्याला लोक पदोपदी वंदन करत होते, त्याचे गुणगान गायले जायचे. बळीस्त्रोत या कवितेत बळीराजाचे मिथक सावित्रीबाई वापरतात. सावित्री आणि ज्योती संवाद या कवितेत सावित्रीबाई आणि ज्योतिबांचा जो संवाद झाला आहे, तशाच प्रकारचा संवाद अज्ञान या कवितेतही आला आहे. या कवितेत सावित्री आणि ज्योतिबा सृष्टीतील वेगवेगळ्या घटना समजून घेतात. तत्कालीन समाज व्यवस्थेचं चित्रण करणाऱ्या पेशवाई या कवितेत सावित्रीबाई म्हणतात, पुढे पेशवाई तिचे राज्य आले, अनाचार देखी अतिशूद्र भ्याले, स्वथुंकी थुकाया गळा गाड गेते, खुणा नाश या ढुंगणी झाप होते, स्वराज्यी स्वधर्मी परी व्याघ्र दाढी, असंतोष त्यांच्या कुणाही न काढी, प्रजेला एक सारखे वागविती, तीत शूद्र सारे स्वधर्मी राहती, तुला बोलली राव बाजी धनीग, स्वपत्नी सधाडी निर्लाजा पतीग, छळे ब्राह्मणाला अशी स्त्रैण शाही, मुखा बोलती ही जळो पेशवाई, पहा शंकराचे लुटी पूज्य क्षेत्र, अशी माजली पेशवाई विचित्र, पुढे जाहली मूर्ख सत्ता विनाश, नसे दुःख कोणा नसे सुख आस, छळी स्त्री सशूद्रा बहु पेशवाई, अशा कारणे इंग्रजी राज्य होई, ध्वजा इंग्रजी लाविता बाळ नातू, तया निंदती रौरवाती लजंतु, मिळे इंग्रजी फूस शूद्रादिकांना, लढाई कराया जमे जाती नाना, पराभूत हो पेशवाई करूनी, तिथे आणती शूद्र आंगलाई शहाणी. पेशवाई या कवितेत पेशवाईच्या उगमापासून पेशवाईच्या अस्तापर्यंत पेशव्यांनी येथील शूद्रातिशूद्रांवर जो अन्याय केला, स्त्रियांचे जे शोषण केले, यावर आणि सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक वास्तवावर सावित्रीबाईंनी या कवितेतून प्रकाश टाकला आहे. पेशवाईमध्ये शूद्रातिशूद्रांना रस्त्यावर थुंकण्यास बंदी होती. त्यांना थुंकण्यासाठी गळ्यात गाडगे आणि त्यांच्या पावलांचे ठसे उमटू नयेत म्हणून कमरेला झाडू बांधलेला असायचा. अशी वागणूक शूद्रातिशूद्रांना मिळत असे. अनेक पुरुषांना निमूटपणे आपल्या बायका पेशव्यांकडे पाठवाव्या लागत.
अशा अनैतिक वागणाऱ्या पेशव्यांचं राज्य इंग्रजांनी नष्ट केलं त्याचं कोणालाही वाईट वाटलं नाही किंवा कोणाला दुःखही झालं नाही हे वास्तववादी चित्रण या कवितेत सावित्रीबाईंनी केलं आहे। सावित्रीबाईंना इंग्रज सरकार हे ज्ञानदाते वाटत होते। इंग्रज सरकारला त्यांनी शूद्रांना सावली देणारी आणि अतिशूद्रांचं पालन करणारी इंग्रजी माऊली असं म्हटलं आहे। अभिजनांनी बहुजनांना अज्ञानाच्या अंधारात खितपत ठेवलं, जातीभेदाच्या नावाखाली त्यांना अमानवी वागणूक दिली, त्यामुळे त्यांना इंग्रजांचं राज्य सुखकर वाटलं। इंग्रजांनी शूद्रातिशूद्रांना शिकायची संधी दिली, त्यामुळे सावित्रीबाईंना असं वाटतं की शूद्रातिशूद्रांनी शिक्षण घेऊन परंपरेने लादलेलं भटाभारुडांचं गारूड नाकारलं पाहिजे। त्या म्हणतात, शूद्रातिशूद्रा दुःख निवाराया, इंग्रजी शिकाया संधी आली, इंग्रजी शिकून जातीभेद मोडा, भटजी भारुडा फेकून या। समाज परिवर्तनासाठी तळमळणाऱ्या आणि त्यासाठी सक्रिय राहणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना शूद्रातिशूद्रांचं अज्ञानी असणं अस्वस्थ करतं। ज्ञान मिळवण्याची या समाजाला लालसाच नाही, अज्ञानातच हा समाज सुख मानतो, याविषयीही सावित्रीबाईंना खेद वाटतो। शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडलेले, देवधर्म रूढी अर्ची दारिद्र्याने गळालेले, सुखाची नसते हाव दुःखास सुख मानती, विधाते निर्मिले जैसे रहावे असा बोध सांगती। शिक्षणाचे महत्त्व विशद करताना सावित्रीबाई म्हणतात, 2000 वर्षाचे शूद्रात दुखणे लागले, ब्रह्म्य विहित सेवेचे भूदेवांनी पछाडले, अवस्था पाहूनी त्यांची हाय शब्द मनी उठे, सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुद्धी अटे, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने येई मनुष्यत्व आणि पशुत्व हटते पहा। अज्ञान हा समाजाचा शत्रू आहे असं सावित्रीबाईंना वाटतं। जोपर्यंत अज्ञान नष्ट होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा होणार नाही असं त्यांना वाटतं। म्हणूनच त्या म्हणतात, एकच शत्रू असे आपला, काढू पिटून मिळून तयाला, त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढा मनात पाही, सांगते पहा दुष्ट शत्रूचे नाव, नीट रे ऐका नाव तयाचे अज्ञान। सावित्रीबाईंनी कवी आणि काव्य विषयक द्रष्टा कवी आणि खुळे काव्य आणि खुळा कवी या दोन कविता लिहिल्या। द्रष्टा कवी या कवितेत सावित्रीबाई फुले कवीची दृष्टी आणि द्रष्टेपणा सांगतात। कवी हा ज्ञानाचा फार मोठा भक्त असतो, त्याला नवरसांचं आकलन असतं। कवीच्या जिभेवर देवी बसून काव्य गाते, कवीच्या मुखातून काव्याचे ओघ असे वाहतात जसे महादेवाच्या जटेतून गंगाजल वाहते। त्या कवीविषयी म्हणतात, सरोवर मानस सुवासिक फुलांचे, इथे बांधितो महाल कमळांचे, चार विद्येची 64 कलांची, सुबक नवरत्ने त्यावर रसांची। वरील दोन काव्यपंक्तीतून सूचित होते की कवीकडे कल्पनाशक्ती आहे आणि शेवटच्या दोन ओळीतून सूचित होते की कवीला रसोत्पत्तीचं ज्ञान आहे, चार विद्या आणि 64 कलांविषयी त्याला माहिती आहे। पौर्वात्य संस्कृत अभ्यासकांनी काव्याची व्याख्या करताना आणि काव्याचे घटक सांगताना रसाला महत्त्व दिल्याचं दिसून येतं। विश्वनाथाने वाक्यम रसात्मकम काव्यम असं म्हटलं आहे। पौर्वात्य संस्कृत अभ्यासकांनी रसाचं जे काव्यातील महत्त्व सांगितलं ते सावित्रीबाईंनीसुद्धा सांगितलेलं दिसून येतं। यावरून सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वातली बहुश्रुतता लक्षात येते। पाश्चात्य समीक्षकांनी कवितेच्या घटकांमध्ये कल्पना महत्त्वाची मानली आहे। सावित्रीबाईंनी कवीच्या बाबतीत रस आणि कल्पना या दोन्हींचा उल्लेख केला आहे, यावरून त्यांची बुद्धिमत्ता लक्षात येते। सावित्रीबाई पुढे कवीविषयी म्हणतात, कधी कधी मी विश्वमित्र आहे, काव्य माझे ही प्रतिसृष्टी आहे। विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती याचा हा संदर्भ। कधी कधी मी विश्वमित्र आहे, काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे, दिव्य सृष्टीचे काव्य हे तयाचे, जिणे राहते सुंदर
शिवसाचे। कवीच्या भावविश्वात काव्य हे त्याची प्रतिसृष्टी असते। खुळे काव्य आणि खुळा कवी या कवितेत कवीचं मानसशास्त्रीय अवलोकन केल्याचं दिसून येतं। सावित्रीबाई म्हणतात, कवी आपल्या कल्पनेने कविता रचतो, सुखदुःख सांगतो। कवी कल्पनेच्या सहाय्याने स्वर्गाचा अनुभव घेतो, परंतु वास्तव जीवनात नरक यातना भोगतो। कवी क्षणात रडतो, रडत रडत नाचतो, देवाला आळवतो, अघटित खुळे काव्य रचतो, दिव्य सुरात गातो, अशा प्रकारे कवीचं वर्णन सावित्रीबाई करतात। सावित्रीबाईंनी प्रार्थनापर, प्रास्ताविका, अर्पणिका, शिवप्रार्थना, शिवस्त्रोत, ईशस्तवन आणि स्वागतपर पद्य या सहा कविता लिहिल्या आहेत। सावित्रीबाईंच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे सावित्रीबाईंनी काव्य फुले या कविता संग्रहाच्या सुरुवातीला जी कविता घेतली आहे ती प्रास्ताविका या शीर्षकाची आहे आणि 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाचा शेवट केला आहे तो उपसंहार या शीर्षकाच्या कवितेने। म्हणजे काव्यसंग्रहाची अनुक्रमणिका, कवितांचा क्रम कसा असावा याचा एक उत्तम नमुना म्हणून सावित्रीबाईंच्या या दोन्ही काव्यसंग्रहांकडे पाहावं लागतं। प्रास्ताविका या पहिल्याच कवितेत सावित्रीबाईंनी त्यांच्या कविता छापणाऱ्या सहकाऱ्यांचे, मिशनऱ्यांचे आभार मानले आहेत आणि वाचकांना या कविता वाचण्याची विनंती केली आहे। शिवप्रार्थना या कवितेत सावित्रीबाई म्हणतात, नमस्कार तुझ शिवप्रभो, आदि निर्मिक स्वयंभू विभो, अज्ञान नष्ट करी वर सर्वा लाभो, प्रार्थना ही सावित्रीची। सावित्रीबाई या संवेदनशील कवयित्री होत्या। महात्मा फुले यांच्या समाजकार्यात त्या सक्रिय सहभागी झाल्या होत्या। परंपरेने आलेल्या समाजातल्या रूढी, परंपरा, बुरसटलेले विचार, अज्ञान यामुळे त्या अस्वस्थ होत। त्यामुळे त्या शिवप्रभोजवळ कुठल्याही सुखाची याचना न करता समाजातला अंधार नष्ट व्हावा ही प्रार्थना करतात। मराठी स्त्रीलिखित कवितेच्या परंपरेतील सामाजिक संवेदना प्रकट करणारा हा पहिलाच आविष्कार असं म्हणता येईल। शिवप्रार्थना ही कविता ओवी स्वरूपात आहे। शिवाचं वर्णन करताना सावित्रीबाई म्हणतात, सत्य सुंदर शिव थाट, शिरी शोभे जटा जपळट, वाहती गंगा धारा उत्कट, चतुर्दश विद्येच्या, त्रिलोचन त्रितिक्षु ललाट, त्रिपुरांतक त्रिभुवन त्रिपट, स्कंधी सर्प नृत्याचा थयथयाट, चाले करता कर्म क्रियेचा, नीलकंठ षड्गुण सुंदर, विलसे गळा दिव्य हार, चतुष्षष्ट कला संसार, सुशोभे मोक्ष फुलांचा, अज्ञानी सज्ञान देणे पूर्ण, चतुर्भद्राची स्वयंभू खूण, करी व्याघ्रांबर वेष्टण, ऐसे अभिरूप शिवाचे, नमस्कार तुझ शिवप्रभो, आदि निर्मिक स्वयंभू विभो, अज्ञान नष्ट करी वर सर्वा लाभो, प्रार्थना ही सावित्रीची। सावित्रीबाई यांच्या ज्योतिबांचा बोध, तेच संत, बाळास उपदेश, बोलकी बाहुली, सामुदायिक संवाद पद्य या उपदेशपर कविता आहेत। बोधात्मक आशय असलेल्या या कविता समाजासाठी असलेलं अंजन आहेत। सावित्रीबाईंनी आळस न करण्याचा, शिक्षण घेण्याचा, कर्मकांड न करण्याचा उपदेश आपल्या कवितेत दिसून येतो। सावित्रीबाई म्हणतात, नकोच इच्छा आरामाची, ईर्ष्या धरुनी शिक्षणाची, संधी घ्या तुम्ही छान आजची, अनुकूलता बघा कालगतीची। समाजाने काळाची गती ओळखून शिक्षणाच्या संधीचं सोनं करावं असं सावित्रीबाईंना वाटतं। निसर्ग प्रतिमांचा वापर करून सावित्रीबाई बोध देताना म्हणतात, सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे, मानवी जीवन हे विकसूया, भयचिंता सारी सोडून या, इतरा जगवू स्वतः जगूया। श्रेष्ठ धन या कवितेत सावित्रीबाई विद्या हे श्रेष्ठ धन आहे असं सांगून विद्येचा अभ्यास करण्याचा उपदेश देतात। प्रातःकाळी करी बाळा शौचादि मुख मार्जन, होऊन या शुचिर्भूत वंदू माता पिता जन, स्मरू शंभो गुरुदेव अभ्यासी रमवू मन, घरी जाय दवडू नको
लाभदायी हे दिन, अभ्यास करी विद्येचा विद्येस देव मानून, घे नेटाने तिचा लाभ मनी एकाग्र होऊन, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन। विद्या हे धन ज्याच्यापाशी आहे त्यालाच जग ज्ञानी मानतं असं सांगून सावित्रीबाई ज्ञानार्जनाचा उपदेश करतात। ब्रह्मवंती शेती या कवितेत सावित्रीबाई फुले म्हणतात, ब्रह्म असे शेती अन्नधान्य देती, अन्नास म्हणती परब्रह्म, शूद्र करी शेती म्हणून या खाती, पक्वान्ने झोडती अहम लोक, दारुडे बोलती तैसे हे वागती, मतलब नीती वाचाळाची, जे करीती शेती विद्या संपादती, तया ज्ञानवंती सुखी करी। ऋग्वेदात ब्रह्म या शब्दाचा अर्थ मंत्र असा आहे। उपनिषदात जगाचं मूळ कारण ब्रह्म आहे। पुराण काळात प्रजापतीस ब्रह्म मानलं गेलं। ब्रह्म म्हणजे परमात्मा। सावित्रीबाई फुले ब्रह्म म्हणजे शेती मानतात। ब्रह्म या पौराणिक आणि पारंपरिक अमूर्त संकल्पनेला छेद देत ब्रह्म म्हणजे शेती ही नवी मूर्त संकल्पना सावित्रीबाई फुले या मांडतात। अभिजन ब्रह्माची संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असताना बहुजन मात्र प्रत्यक्षात ती संकल्पना जगत होता। अन्न हे परब्रह्म असं शाब्दिक ज्ञान देणारा अभिजन वर्ग शूद्रांनी अर्थातच बहुजनांनी पिकवलेल्या शेतीवरती पंचपक्वान्नाच्या पंक्ती झोडत होता। ज्या शूद्रांना अभिजनांच्या पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता, त्या शूद्रांनी पिकवलेल्या शेतीतील अन्नधान्यावर मात्र त्यांचा हक्क होता। स्पृश्य अस्पृश्यतेच्या त्यांच्या लबाड तत्वज्ञानास सावित्रीबाई फुले वाचाळांची मतलबी नीती असं संबोधतात। जे शेती करतात आणि विद्या संपादन करतात त्यांनाच ज्ञानवंती सुखी करते असा उपदेश सावित्रीबाई करतात। ब्रह्मवंती आणि ज्ञानवंती या नव्या शब्दकळा सावित्रीबाईंनी मराठी कवितेला बहाल केल्या आहेत। सावित्रीबाई यांनी इतिहासातील महापुरुषांचं व्यक्तिचित्रण करणाऱ्या काही कविता लिहिलेल्या आहेत। उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, राणी ताराबाई, सिद्धांता, पेशवाई, आंगलाई इत्यादी कवितांचा याच्यात समावेश होतो। छत्रपती शिवाजी महाराजांवर अनुष्ठुब छंदात केलेल्या रचनेत सावित्रीबाई म्हणतात, छत्रपती शिवाजीचे प्रातस्मरण करावे, शूद्राती अतिशूद्रांचा प्रभू वंदू मनोभावे, नळराजा युधिष्ठिर द्रौपदी ही जनार्दन, पुण्यश्लोक पुराणात इतिहासी शिवानन। महाराणी ताराबाई यांच्यावर सावित्रीबाईंनी काव्यरचना केलेली दिसून येते। छत्रपतींचा वारसा चालवणाऱ्या ताराबाईंविषयी सावित्रीबाईंना आदर वाटतो। तारा राणींचे लढवय्ये व्यक्तिमत्व शब्दबद्ध करताना सावित्रीबाई फुले त्यांची तुलना जगदंबेशी अंबाबाईशी करतात। स्त्रीच्या असामान्य ऊर्जेविषयी सावित्रीबाईंना आदर वाटतो। म्हणूनच महाराणी ताराबाईंचं कौतुक करताना त्या म्हणतात, छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाई, शत्रूवर घाली छापा काळ तयाची ती होई, जेरी सशत्रूला करुनी करी बेफामी चढाई। सावित्रीबाईंनी त्यांच्या भावविश्वातील आऊ आणि ज्योतिराव यांचं स्थान अधोरेखित करणाऱ्या कविता लिहिल्या। ज्योतिरावांना आईच्या ममतेने वाढवणाऱ्या आऊविषयी आमची आऊ ही सावित्रीबाईंनी कविता लिहिली। आऊंनी ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना वात्सल्याने वाढवलं। ज्योतिरावांच्या कार्यामध्ये आऊ सहभागी झाल्या आणि त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिल्या। आऊवर केलेल्या कवितेत सावित्रीबाई म्हणतात, आमची आऊ फार कष्टाळू, प्रेमळ तशी होती दयाळू, सागर वाटे उथळ क्षणी आभाळ ठेंगणं तिच्याहुनी, आऊ आमच्या घरी आली टाक होऊनी पहा बसली, मूर्तिमंत जणू विद्यादेवी हृदयी आम्ही तिला साठवी। ज्योतिरावांची व्यक्तिरेखा रेखाटणारी ज्योतिबा ही कविता सावित्रीबाई यांनी लिहिली। ज्योतिराव यांच्यावर लिहिलेली उल्लेखनीय अशी ती चरित्रात्मक कविता आहे। सावित्रीबाई म्हणतात,
चिमा थोर माता पिता गोविंदाजी तयाचे कुशी जन्मला ज्योतिबाजी सती धन्य माता यती धन्य पिता तया वंदिते आदरे ज्योतिकांता। पुरुष सत्तेच्या वर्चस्वामुळे तत्कालीन समाज व्यवस्थेच्या आणि विद्वत्तेच्या अहंकारामुळे सावित्रीबाई फुले यांची कविता नाकारली गेली। सावित्रीबाई फुले यांच्या कवितेने समाज प्रबोधन करत शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याची भूमिका यथार्थपणे निभावली। सावित्रीबाईंच्या कवितेने मनुष्यत्वाचा शोध घेत सामाजिक परिवर्तन केलं। पेशवाईचं बुडणं आणि इंग्रजांचं एकछत्री राज्य स्थापन होणं या संक्रमणावस्थेतून जाताना झालेले मानसिक सामाजिक आणि सांस्कृतिक पडसाद त्यांच्या कवितेत दिसून येतात। या संक्रमणावस्थेतून जाताना जे वैचारिक मंथन झालं त्याचं प्रतिबिंब सावित्रीबाईंच्या काव्यात उमटलेलं दिसून येतं। समाजभान व्यक्त करणाऱ्या कविता सावित्रीबाई फुले यांनी लिहिल्या। कर्मकांडाला नकार, जातीभेदाला विरोध, समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार, शिक्षणाचा प्रसार, अपप्रवृत्तींचा निषेध, मूल्य संघर्ष, अंधश्रद्धा आणि रूढी परंपरेवर प्रहार ही जीवनमूल्य सावित्रीबाईंच्या कवितेत दिसून येतात। मराठी कवितेच्या 700 वर्षांच्या समृद्ध पटावर सावित्रीबाई फुले यांचं कवयित्री म्हणून असलेलं स्थान अनन्यसाधारण असं आहे।